आज 6 मे 2022 आज आपण जिथं बसलेलो आहे मुलांनो, त्या ठिकाणची माती क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्या पदस्पर्शानं आणि कर्मभूमी पावन झालेली अशी कर्मभूमी. आणि आपल्याला आपलं हे परमभाग्य की आपण आज छत्रपती शाहू महाराज यांचा शतक महोत्सवी स्मृतिदिन साजरा करतो आहे. म्हणजे आजच्याच दिवशी 6 मे 1922 त्यांचं निधन झालं आणि आज 6 मे 2022 संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली म्हणून आजच 10 वाजता बरोबर 100 सेकंद सर्वांनी त्यांना आदरांजली म्हणून स्थिर आणि स्तब्धता पाळायची. खरोखर करवीर संस्थान किंवा कोल्हापूर संस्थान त्याची प्रगती आणि त्याचा इतिहास जाणून घेणं आपल्यासाठी खरं काळाची गरज आहे. कारण मुलांनो, आपण ज्या वाडीवस्तीवरून येतो अशा वाडीवस्तीतील मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं म्हणून फार मोठं कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यांचं बालपण कसं गेलं हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. कोल्हापूर संस्थानमध्ये चौथे शिवाजीच्या आकस्मिक मृत्यूनंतर कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव, म्हणजे लहानपणीचं नाव यशवंतराव, त्यांना दत्तक घेतलं गेलं.